जय शिवराय भावानो, स्वागत आहे तुमच्या लडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। भावानो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक आणि विशाल झाला, कारण भावानो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे खतरनाक इफेक्ट कसे बनवायचे मी तुम्हाला सांगितले भावानो, म्हणून भावानो व्हिडिओ पूर्ण बघा। आणि भावानो असे 2-3 टिप्स सांगितले, ते टिप्स तुम्ही फॉलो केल्या तुमच्या एडिटिंगमध्ये तर भावानो तुमची एडिटिंग एकदम मस्तपैकी होऊन जाईल। म्हणून भावानो आपला व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा। त्यानंतर जे काय मटेरियल आपल्या थिएटर्समध्ये वापरले भावानो, सर्व आपले मटेरियल एका लिंकवर तुम्हाला मिळून जाईल। ती लिंक भावानो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। पण भावानो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघा काय म्हणतोय, कारण भावानो व्हिडिओचा जो आपल्या मटेरियलचा पासवर्ड आहे तो आपण व्हिडिओमध्ये बोलून दाखवत असतो, म्हणून भावानो व्हिडिओ पूर्ण बघा। त्यानंतर भावानो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन जर झाला तर भावानो टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या, तिथे सगळे अपडेट आपण देत असतो। आणि इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर भावानो इंस्टाग्रामला एकदा नक्की फॉलो करून घ्या, तिथे आपण सगळ्यांना रिप्लाय आणि तुमचे काय प्रॉब्लेम असतील भावानो तिथे आपण सॉल्व करून घेत असतो। त्यानंतर भावानो जे काय आपल्या व्हिडिओचा डेमो आहे ते सुद्धा तुम्ही बघितला नसेल, चला भावानो लगेच बघून घेऊया व्हिडिओचा डेमो। भावानो व्हिडिओचा डेमो आवडला असेल तर 1 लाईक करायला विसरू नका। आणि भावानो आपल्या चॅनल तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर भावानो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण एकदम खतरनाक एडिटमध्ये तुम्हाला आपण एडिटिंग दाखवत असतो। आणि मित्रांनो अजून असे खतरनामध्ये आपल्या गणपती बाप्पांची सिरीज चालू आहे भावानो, ही 9वा पार्ट आहे, पण ह्याच्या पुढचे 8 पार्ट तुम्हाला बघायचे असतील भावानो तर आपल्या मित्र होम पेजमध्ये तुम्हाला मिळून जातील सिम्पली। आणि ते 8 पार्ट मित्रांनो एकदम खतरनामध्ये विषय हार्डमध्ये मित्रांनो झाले आहेत, ते एकदम 8 पार्ट नक्की बघून घ्या, कारण मित्रांनो त्या पार्टमध्ये आपण खूप काही सांगितलं आहे। ती पार्टची मित्रांनो लिंक आपण एक प्लेलिस्ट बनवली, ती लिंक पण मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, काय सुद्धा विषय येणार नाही। त्यानंतर भावानो जे काय तुम्हाला मी एक्समेलद्वारे तुम्हाला 2 लिंक देतो, ती लिंक भावानो इम्पोर्ट करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर त्यावर पण भावानो आपण एक खास व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की पाहून घ्या। चला भावानो आपलं अलर्ट मोशन ॲप भावानो ते आपण आता ओपन करून घेतलं आहे। भावानो ॲप ओपन केल्यानंतर सिम्पली मी प्रोजेक्ट क्लिक करतो आणि तुम्हाला दोन लिंक दिलेल्या आहे, त्या अशा बघू शकता, एक सॉन्ग प्रोजेक्टची लिंक आहे आणि जी आपल्या इफेक्टची लिंक आहे, ते 2 लिंक मित्रांनो फ्रीमध्ये आहे भावानो, त्याला कसल्याही प्रकारचा पासवर्ड आपण दिला नाही। त्यानंतर भावानो सिम्पली प्लसवर क्लिक करून तुम्हाला मी भावाने एक व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ आपण इथं सिलेक्ट करून घेऊया। मग ऑल मटेरियल जातो माझ्या आणि तर अशा प्रकारचा भावाने एकदम ओरिओ इफेक्ट आहे, किंवा भावाना तुम्ही ह्याला काय बनवू शकता पण एकदम खतरामध्ये इफेक्ट आहे। प्लसवर क्लिक करतो भावानं, प्लसवर क्लिक केल्यानंतर भावानं जो का आपला इफेक्ट आहे तो बरोबर भावानं सेट होऊन जाईल, तुम्हाला तिथे काय हालचाल करून घ्यायचे नाही। सिम्पली भावानं हा ऑप्शन बघायला मिळतोय, त्यावर क्लिक करून त्याला सिम्पली ऑप्शन क्लिक करून कट करून बरोबर सेट करून घ्यायची, कारण भावानो हा फक्त एका सेकंदासाठी भावानो हा व्हिडिओ आपण बनवला आहे फक्त तुमच्यासाठी, आणि हा व्हिडिओ भावानो आपल्या मटेरियलमध्ये दिला आहे। फक्त भावानो आपला व्हिडिओ पूर्ण बघा, जे काय आपला मटेरियलचा पासवर्ड आहे तो आपण व्हिडिओमध्ये बोलून दावला आहे। त्यानंतर भावानो सिम्पली ऑप्शन होता आपला व्हिडिओ भावानो 1 सेकंदात सेट झाला आहे। त्याचा भावानो त्यानंतर जे काही तुम्हाला मी डायलॉग पेन दिले, एक पेन दिलेत भावानो अशा प्रकारे ज्या काय पेन जे आहेत ते सिम्पली भावानो मी थोडे लाल मोठंच करून घ्या, जेणेकरून भावांची थोडे दिसून जाईल। अशा प्रकारे लाल रेषेमध्ये बरोबर सेट करून त्याची लेअर बघू शकता थोडे बाहेर गेले, म्हणून भावानो हे ऑप्शन मी क्लिक करतो आणि कट करून लगेच दुसरी इमेज लगेच सेट करून घेतो। बघू शकता 16 अशी दुसरी इमेज आहे, त्याला पण भावानो सेम प्रोसेस थोडी मोठी बरोबर सेट बरोबर आणि थोडे बाहेर गेल्यामुळे ऑप्शनवर क्लिक करून बरोबर सेट करायचे आहे। तसंच भावानो तिसरी पेन जी आहे ती पण पेन जी मी असे बरोबर सेट करून घेतो, तिला पण भावानं थोडी मोठा गेल्यानंतर थोडी लहान करून ऑप्शन क्लिक करून बरोबर असं सेट करून घ्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे भावानं तुम्हाला जी काय मी 3 पेन दिलेत ते पेन जे भावानं तुम्हाला बरोबर सेट करून घ्यायचे आहेत। एवढा भावानं व्हिडिओ समज असेल थोडं फास्ट केला भावानो, जेणेकरून तुम्हाला समज असेल भावानं थोडा व्हिडिओ स्किप पुढे मागे घेऊन भावानो तुम्ही हा व्हिडिओ डबल बघू शकता। अशा प्रकारे भावानं मी 3 पेन जे बरोबर परफेक्टमध्ये सेव्ह आपल्या सेट करून घेतले आहेत। त्यानंतर भावानो एकदम महत्त्वाचे स्टेप पुढे आहेत। त्यानंतर भावानो अशा प्रकारे एकदम बीट बरोबर तुम्हाला मी दिले आहेत, फक्त भावानो फक्त तुम्हाला ह्या बीटमध्ये आणि ह्या बीटनुसार तुम्हाला आपले गणपती बाप्पांचे फोटो दिलेले ते फक्त भावानो तुम्हाला सेट करून घ्यायचे। तुम्हाला सांगून देतो भावानो बघू शकता आपल्या 5 सेकंदापर्यंतनं ते भावानो जे जोपर्यंत 29 सेकंदाचं काय सॉंग आपलं तिथपर्यंत भावानो सगळे तुम्हाला गणपती बाप्पांचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। संपली इथं जातो माझ्या वॉल मटेरियलमध्ये भावानो आणि ते बघू शकता तर माझे गणपतीपप्पांचे फोटो आहे भावानो। सिंपली पहिला फोटो घेतला बरोबर भावानोला कट करून असे बरोबर सेट करून घ्यायचे, पण मी सगळं करत बसणार नाही, फक्त 2-3 इमेज तुम्हाला इथून दावून देतो कसे सेट करायचे अशा प्रकारे भावानो। सिंपली बाहेर गेल्यामुळे भावानो सिंपली ऑप्शन क्लिक करून त्याला सेट करून घ्यायचे अशा प्रकारे भावानो। जितके तुम्हाला बीट आहेत लेत भावानो 50-60 फोटो असतील आणि फोटो भावानो 20-30 दिले पण बीट 50-60 असतील, त्यानुसार भावानो सगळे फोटो भावानो तुम्हाला जे ॲड करून घ्यायचे आहेत भावानो। मी पण सगळे फोटो एकदम मस्तपैकी सेट करून घेतो भावानो। तुमच्याकडे अजून मटेरियल नसेल बरं थोडं वेट करा, जे कपासवर तुम्हाला कळून जाईल, फक्त भावानो व्हिडिओ पूर्ण बघा भावानो। मी पण लगेच सेट करून घेतो आणि जेव्हा आपला व्हिडिओ कंटिन्यू पुढे लगेच करूया भावानं। बघू शकता मी तुम्हाला सांगितलं होतं भावानं तसे मी सगळे फोटो गणपतीचे सगळे फोटो भावानं एकदम बीटनुसार सेट करून घेतलेत भावानं। पण फोटो सेट करून घेतल्यानंतर आणि भावानं एकदम काय थोडा टाईम लागेल भावानं, एक 10-15 मिनिट लागतील। 10-15 मिनिटात तुम्ही सगळे फोटो एकदम मस्तपैकी सेट करून घेऊ शकता। तर भावानं सगळे फोटो सेट केल्यानंतर सिंपली तर आपल्या स्टार्टिंगला जे भावानं जे काय आपल्या आगमनाचे पेन जे भावानं तिथपर्यंत यायचे भावानं, तिथं आल्यानंतर भावानं सिंपली मागे यायचे आणि जे तुम्हाला भावानं शेक इफेक्ट दिला भावानं मी अशा प्रकारे काय शेक इफेक्ट आहे तो शेक इफेक्ट तुम्हाला सिंपली घ्यायचे। तर आपल्या PNG भावानं ते फोटो क्लिक करून सिंपली थ्रेड इफेक्ट क्लिक करून सिंपली कॉपी करून घ्यायचे। सिंपली इथं कॉपी करून घेतलं भावानं आपला जो मेन प्रोजेक्ट जावचे त्यात आपली एडिटिंग सुरू आहे भावानं। इथं आल्यानंतर भावानं सिंपली आपलं पहिली इमेज आहे त्याच्यावर क्लिक करायचे आगमन PNG वर इफेक्ट क्लिक करून सिंपली भावानं पेस्ट करून टाकायचे भावानं। तसं तुम्हाला 3 PNG भावानं हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचे। तर बघू शकता भावानो 3 PNG भावानं हा इफेक्ट आपला पेस्ट झाला आहे। पण भावानं ह्याच्या पुढं जेवढे तुम्हाला भावानं याच्या पुढं भावानं आपल्या PNGच्या पुढं जितके आपल्या गणपती बाप्पांचे मोठे फोटो दिसतील भावानं। बघू शकता मी मोजून पण सांगतो भावानं 1, 2, 3, 4, 5, 6 भावानं 7, 8 फोटो भावानं 8पर्यंत भावानं तुम्ही सगळ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ शकता। बघू शकता अशा प्रकारे भावानं तुम्हाला आपले तुमच्या 3 PNGपासून गणपती बाप्पांची तिथून 8 फोटोला जो का आपला इफेक्ट आहे तो पेस्ट करायचे। बघू शकता मी अशा प्रकारे भावानो सगळे 8 फोटोला इफेक्ट पेस्ट केला तुमच्या समोर भावानो। अशा प्रकारे जितके तुम्हाला 8 फोटो दिसतील त्या सगळ्या फोटोला भावानो जो का आपला इफेक्ट आहे तो पेस्ट करून टाकायचा। बघू शकता 7 सेकंदपर्यंत आलो आहे, इथं 8 सेकंदपर्यंत जातो। बघू शकता इथं 23 सेकंदपर्यंत लगेच 8 इथपर्यंत भावानो। बघू शकता 8 सेकंदपर्यंत टायमिंग बघू शकता 8 सेकंदपर्यंत जो का आपला मित्रांनो इफेक्ट आहे तो आपण पेस्ट केला आहे भावानं। हा इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर भावानं बघू शकता अशा प्रकारे जो का आपला इफेक्ट आहे एकदम मस्तपैकी इफेक्ट आहे भावानं। हा इफेक्ट आवडला असेल भावानं अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भावानं चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। आणि त्यानंतर भावानं जितके हे फोटो इतके बारके आपल्याला करायचे नाही जेणेकरून हे फास्टमध्ये जात आहेत आणि एकदम लुक आपल्या व्हिडिओला एकदम भारी लुक येतो आहे। त्यानंतर भावानं बघू शकते ह्याच्या फोटो लगेच आल्यानंतर 11 सेकंदापर्यंत आल्यानंतर एक मोठा फोटो दिसते भावानं। ह्या फोटोला तुम्हाला सांगतो कुठला इफेक्ट पेस्ट करायचे हे बघू शकता भावानं। 3 नंबरला जो काय फोटो आहे त्या फोटोची इफेक्ट सिंपलीतनं कॉपी करून घेतो आणि भावानं त्याला सिंपलीत जाऊन पेस्ट करायचे भावानं। एकदम सोपी एडिटिंग आहे, फक्त तुम्ही समजून नीट घ्या भावानं, तुम्हाला समजून लगेच जाईल। फक्त तुम्हाला लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचे जो का पासवर्ड भावानं आपण व्हिडिओमध्ये बोलून दावला आहे। बघू शकता भावानं अशा प्रकारचा भावानं इफेक्ट इथं आपण पेस्ट झाला आहे भावानं। हा इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर सिंपली भावानं इथनं भावानं सोपी एडिटिंग आहे, इथं काय सुद्धा लोड घ्यायचा नाही। बघू शकता भावानं फक्त भावानं आता मी काय म्हणतोय लक्षात ठेवा भावानं जितके तुम्हाला बारके फोटो दिसतात बघू शकता एक सगळे बारके फोटो येते ह्या मोठ्या फोटोच्या पुढे एक भावानं बघू शकता बारका फोटो आहे सगळ्यात पुढं सगळे बारके फोटो आहेत असे भावानं 7-6 किती फोटो आहेत त्या फोटोला भावानं सिंपली 2 नंबरचा इफेक्ट दिला आहे फक्त भावानं ग्रामा भावानं एवढाच इफेक्ट आहे जेणेकरून भावानं आपल्या व्हिडिओला एकदम खतरामध्ये लुक येतो आहे त्यामुळे भावानं हा पण इफेक्ट चूज केला आहे। तर बघू शकता तर मी तुम्हाला तुमच्या फोटोचा एक देतो हा इफेक्ट इथे येतो भावानो। हा इफेक्ट आपल्या मोठा फोटो इफेक्ट दिला आपण सिंपली हा पहिला फोटो बारका सिंपली थ्रोटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट अशा भावानं जितके तुम्हाला बारके फोटो दिसतील सगळ्यांना भावानं हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचे। मी सगळ्याला करत बसत नाही भावानो, पण तुम्ही भावानं सगळ्या फोटोला बारके फोटो आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करा। चला भावानं सगळ्याला करतो, काय विषय येत नाही ह्याचा। सगळ्या फोटोला आपण भावानं हा पेस्ट इफेक्टच केला आहे। तर त्यानंतर भावानं जे आपले मोठे फोटो दिसतात त्याला भावानं हा इफेक्ट तुम्हाला डबल तिथे गेलो आपण बघू शकता भावानं 3 नंबरलाच हा इफेक्ट दिला तुम्हाला। त्याची इफेक्ट क्लिक करून सिंपली कॉपी आणि थ्रेडवर क्लिक करून सिंपली कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आणि डबल आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये जावा तिथे आता आपली एडिटिंग सुरू आहे भावानं। आपल्या व्हिडिओचा आजचा पासवर्ड 13-14 आहे पण भावानो आपला व्हिडिओचा पासवर्ड भावानो असा पेज नसतो भावानो 13-14 असून भावानो ते तुम्हाला असं एकदम लिहून एकदम जो तुम्हाला मी लिहून दाखवतो भावानो तसा सेम टू सेम पासवर्ड असतो, त्याला पेज काय सुद्धा नसतो, डायरेक्ट तुम्ही लिहून तो आपला जे का मटेरियल भावानो तुम्ही ती घेऊ शकता। पण आजचा पासवर्ड तुम्हाला समजला असेल भावानो स्किप करून तुम्ही बघू शकता। त्यानंतर भावानो इथं बघू शकता अशा प्रकारे भावानो जी काय आपलं मित्रांनो आहे मोठे पोटू आहेत त्या मोठे पोटूपर्यंत जातो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बघू शकता मोठी पोटं भावानो त्या मोठे पोटं भावानो फक्त भावानं त्यांना हा इफेक्ट पेश करून घ्यायचे आहे भावानो। थोडं मी वायबल झालं भावानो कारण तुम्हाला मी खूप असं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो भावानो। आणि सुद्धा भावानं व्हिडिओ लाईक केला नसेल तर भावानं लगेच लाईक करून घ्या आणि भावानं चॅनलला सबस्क्राईबच केलं नसेल तर भावानं नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण असे एकदम खतरनाकमध्ये एडिटिंग आपण तुम्हाला दाखवत असतो। हा भावानं व्हिडिओ तुम्ही रील्सला सोडला तर भावानं 100% गॅरंटी आहे हा तुमचा व्हिडिओ नक्की व्हायरल होईल। बघू शकता भावानो जे काय तुम्हाला मी सांगितले ते मोठे पोटूंची इफेक्ट मी तर सगळे पेश करून घेतले आहेत। त्यानंतर भावानो आता एकदम आता थोडंच राहिलं आहे भावानो व्हिडिओ लगेच तुम्हाला समजून जाईल। त्यानंतर भावानो संपल्या तशा आतल्या आपला जो का आपला व्हिडिओ आहे त्या संपल्यानंतर 1 सेकंदापर्यंत यायचे। त्यानंतर भावानो जो का तुम्हाला मी इफेक्ट दिला आहे तो इफेक्ट इथनं मी सेट बघू शकता भावानो अशा प्रकारचे एकदम खतरनाकमध्ये इफेक्ट आहे। सिम्पलीला प्लस क्लिक करून घेतो, प्लस क्लिक केल्यानंतर भावानो सिम्पलीला ब्लेंडिंगचे ऑप्शन घेऊन लाईटिंग करून घ्यायचे। पण लाईटिंग करून घेतल्यानंतर एक महत्त्वाची प्रोसेस आहे भावानो सिम्पलीला तयारी यायचे भावानो। एक भावानो खूप डोक्याने हे प्रोसेस केली भावानो बघू शकता भावानो इथं बारक्या पोटाचा जो का तुम्हाला गामाचा इफेक्ट दिलेला सिम्पली क्लिक करून हा इफेक्ट इथनं कॉपी करून घ्यायचे। इथनं कॉपी करून घेतल्यानं भावानो सिम्पली जो का आपला ओरी इफेक्ट दिला तुम्हाला त्याच्या इथनं नुसता पेस्ट करून टाकायचे जेणेकरून भावानो जो का आपला इफेक्ट आहे तो ढळक आणि एकदम मस्तपैकी दिसून जाईल। आपली भावानो व्हिडिओची जे का आपली ओरी व्हिडिओची लेअर आहे भावानो ती शेवटपर्यंत गेली नसेल बघू शकता। त्यासाठी भावानो सिम्पली ऑप्शन क्लिक करून डुप्लिकेट लेअरवर क्लिक करून कुठल्या पण भावानो एका लेअरवर क्लिक करून लास्टपर्यंत जाऊन सिम्पली ऑप्शन बघायला मिळेल तो क्लिक करून जो का आपली इफेक्ट आहे तो लास्टपर्यंत आणून घ्या। आणि डबल भावानो इथं बघू शकता 2 नंबरची लेअर वापरलेली त्यामुळे भावानो ह्यासारखी लेअर या ऑप्शनवर क्लिक करून कट करून बरोबर सेट करून घ्यायचे। त्यांना पण एवढा जो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल पण व्हिडिओ समजत नसेल तर पण स्किप करत तुम्ही हा व्हिडिओ डबल बघू शकता, काय सुद्धा विषय येणार नाही। त्याचा पण तुम्हाला एक ब्लॅक मित्रांनो शॅडो पेन दिली ती पेज तुमच्यासमोर मी ॲड करून घेतो भावानो बघू शकता कुठे गेली हां इथं भावानो बघू शकता अशा प्रकारे जी काय तिथनं फ्री स्क्रीन करून घेतो आणि जे पण लेअर अशी लास्टपर्यंत नेतो। त्यानंतर भावानो गणपती बाप्पांचा मित्रांनो बाप्पा अशी पेन दिली ती पण पेंजे भावानो मी ॲड करून घेतो अशा प्रकारची भावानो एक पेंज आहे एकदम खतरनाकमध्ये पेंज आहे भावानो। ह्या पेंजे पण लास्टपर्यंत येतो आणि भावानो सिम्पलीला इथनं सेट करून घेतो अशा प्रकारे बघू शकता मी सेट करून घेतो आहे आणि त्याची पण लेअर आपलं लास्टपर्यंत नेली आहे भावानो। व्हिडिओचा तर आपला पूर्ण झाला आहे, फक्त एक्स्ट्रा प्राडी ते म्हणजे आपला लोगो व्हिडिओचा लोगो ते पण तुमच्या समोरच भावानो मी सेट करून घेतो, काय सुद्धा विषय नाही। तर मग ऑल मटेरियल जातो इथं भावानो बघू शकता इथं माझा लोगो आहे ते लोगो इथनं मी मस्त बाकी असा सेट करून घेतो। तुमच्या पुढे भावानं मी लोगो सेट करून घेतला आहे। पण भावानं तुम्हाला जर भावानं तुम्हाला ह्या 3 पेंज दिसतात आपल्या आगमनाच्या तिथे तुम्हाला हा लोगो सेट करणार नसेल भावानं तर भावानं इथपर्यंत या आपले फोटोशॉटिंग होते तिथं बाप्पांची पेंजी मी कट करून आपले लोगोची पण पेंजी कट करून भावानं इथनं आपली स्टार्टिंग होते। लोगो भावानं एका साईडला असं मस्तपैकी सेट करतो आणि बघू शकता भावानं एकदम खतरनाकमध्ये। आणि तसं तुम्ही व्हिडिओचा डेमो बैल होता तर सेम टू सेम भावानं मी तुम्हाला व्हिडिओ करून दावला आहे भावानं। अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर भावानं लगेच लाईक करून घ्या आणि भावानं सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि भावानं जे का आपली व्हिडिओची लिंक आहे ती तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करू शकता। त्याचं भावानं तुम्हाला सेटिंगच्या बाजूला एक ऑप्शन दिसतो आहे सिम्पली तो क्लिक करून भावानं तो व्हिडिओमध्ये गेल्यानंतर भरपूर पॉसिबिलिटी आहे तुम्हाला इथनं पाहिजे तुम्ही इथनं घेऊ शकता। डायरेक्ट भावानं मी एक्सपोर्टवर क्लिक करून घेतो। त्यानंतर भावानं तुम्हाला एक सेवचं ऑप्शन येईल भावानं तेव्हा क्लिक केल्यानंतर भावानं तुमचं काय स्टेटस आहे ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। भावानं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनल भावानं तुम्ही फर्स्ट टाईम आला असेल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असेल तर भावानं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला भावानं अशा खतरनाक एडिटिंग घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।